प्रधानमंत्री ने दो तीन बार चार बार देश को कहा कि स्टॉक मार्केट तेजी से आगे बढ़ने जा रही है। होम मिनिस्टर ने सीधा कहा कि 4 जून को स्टॉक मार्केट आसमान में जाएगी, लोगों को खरीदना चाहिए। अमित शाह कहते हैं बाय शेयर्स बिफोर 4th जून। 19 में नरेंद्र मोदी जी कहते हैं स्टॉक मार्केट विल ब्रेक रिकॉर्ड्स ऑन जून 4th। 1st जून मीडिया झूठे एग्जिट पोल रिलीज करती है। 3rd जून को स्टॉक मार्केट सारे रिकॉर्ड तोड़ देता है और 4 जून को खटाक से स्टॉक मार्केट अंडरग्राउंड चला जाता है। पहिला तर राहुल गांधीचा हा व्हिडिओ। तर नमस्कार मंडळी, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भविष्यवाणी केली होती, ती म्हणजे शेअर मार्केटमध्ये येत्या 4 जूनला म्हणजेच ज्या दिवशी लोकसभेचा निकाल आहे त्या दिवशी अचानक शेअर मार्केट वधारेल। आणि आदल्याच दिवशी शेअर मार्केट वधारला होता। यालाच अनुसरून गोदी मीडियानं पंतप्रधानाचं भाकीत खरं ठरल्याच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या। पण अक्षरशः खोटे एक्झिट पोल दाखवून नरेंद्र मोदी यांनी गुंतवणूक करायला सांगितल्याची माहिती राहुल गांधी यांनी समोर आणली आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी जाहीर झालेले एक्झिट पोल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी केलेलं आवाहन हा मोठा घोटाळा आहे असा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे। भारताच्या स्टॉक मार्केटच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे, त्यामुळे मोदींनी यात 30 लाख कोटी रुपयाचं रिटेल गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केल्याची माहिती देखील आता समोर येत आहे। 1st जून मीडिया झूठे एक्झिट पोल रिलीज करती है। बीजेपी का ऑफिशियल जो इंटरनल सर्वे था वो उनको 220 सीट दे रहा था, तो ये इंफॉर्मेशन बीजेपी के लीडर्स के पास था। इंटेलिजेंस एजेंसीज ने 200 और 220 के बीच में सरकार को बताया था कि उनकी सीट्स आ रही हैं। 3rd जून को स्टॉक मार्केट सारे रिकॉर्ड तोड़ देता है और 4 जून को खटाक से स्टॉक मार्केट अंडरग्राउंड चला जाता है। अगला स्लाइड दिखाई जरा, ये देखिए 31 मई मैसिव स्टॉक एक्टिविटी। त्यामुळे याची संयुक्त संसदीय समितीद्वारे अर्थात JCP द्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे। आतापर्यंत ऑफिशियली विरोधी पक्षनेता पद संसदेच्या राहुल गांधी यांच्याकडे नव्हतं, पण ऑफिशियली आता त्यांच्याकडे विरोधी पक्षनेता पद देण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। अशातच नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार अर्थातच NDA सरकारला राहुल गांधी सळो की पळो करून सोडणार का हा प्रश्न समोर येत आहे। इंडिया आघाडीला यंदा अस्तित्व निर्माण करता आलं, त्यामुळे आता NDA सरकार वारंवार पेचात येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे। NDA सरकार कुबड्या घेऊन उभं राहिलं तरी कधी कोसळेल हे सांगता येत नाही असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत। नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांचं यापूर्वी देखील चांगलं नातं नव्हतं, एकमेकांवरती टीकास्त्र करताना संपूर्ण भारतानं पाहिलं। चंद्रबाबू नायडूला तर नरेंद्र मोदी यांनी U-turn बाबू या नावाने देखील संबोधलं होतं, तर इंडिया आघाडीची खरी सुरुवात नितीश कुमार यांनी केली होती। यामुळे नक्की नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहतील का, किंवा आजपर्यंत भाजपासोबत आलेल्या पक्षाचा भाजपानंच नायनाट केला किंवा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे संपतील की अस्तित्व टिकून ठेवतील हे पाहणं गरजेचं आहे। या पद्धतीच्याच देशभरातील सर्व घडामोडी पाहण्यासाठी आजच देशोन्नती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर